नमस्कार, मी सिद्धार्थ काळे, आपण बघत आहात दिवस सम्राट टाइम्स न्यूज। मी आज इंदिरानगर या ठिकाणी आहे, जीव तारा रोड या ठिकाणी आहे। या ठिकाणी ज्या जीव तारा हा एरिया खूप प्रसिद्ध असा एरिया आहे। या ठिकाणी फिल्म अभिनेत्री या ठिकाणी राहत असतात। हा एरिया समुद्र लगत असल्याकारणाने या ठिकाणी या एरियाला खूप डिमांड आहे। या ठिकाणी काही लोकांकडून या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवरती अतिक्रमण केले जाते। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्यांनी या विरोधामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांनी जे पत्रव्यवहार केले त्यांना काय अनुभव आले आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया। काय सांगणार आपण, काय नाव आपलं? सर नमस्कार, माझं नाव महेंद्र काशीराम शेलार। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वार्ड अध्यक्ष आहे। कोलुचाळच्या पाठीमागे किशोर कुमार गांगुलीमार या ठिकाणी जय माता सेवा मंडळ, त्या ठिकाणी एअरपोर्ट ऑटोची जागा आहे, ओपन प्लॉट आहे। त्या ठिकाणी निलेश नामदेवगुरु भूमापिया हा त्या ठिकाणी RCC बांधकाम करत आहे। त्याच्याविरुद्ध मी BMC माडाला थंडव पोलीस चौकीला तक्रार केली असता त्याच्यावरती कुठलंच अजूनपर्यंत ॲक्शन घेतलेली नाही। म्हणून मी साहेब हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करून त्याच्याविरुद्ध एक चांगला मुद्दा BMCला हायकोर्टाने दिला, कारण तुम्ही त्याच्यावरती जाऊन स्वतः बघा आणि त्याच्यावरती खरोखरच काम चालू आहे का। तर BMCचा ऑफिसर येऊन त्या ठिकाणी चेकिंग केल्यानंतर त्यांना आढळून आलं खरोखर ह्या ओपन जागेवरती RCC बांधकाम चालू आहे। म्हणून BMC पंकज बनसोडे येई त्यांनी निलेश नामदेवगुरु भूमापियाला 24 तासांमध्ये ते पूर्ण डेमोलिश करण्याची ऑर्डर दिली। तरी पण साहेब अजूनपर्यंत अमित सारटा व अनिश मगवाना यांच्या सहयोगाने अजूनपर्यंत रात्रंदिवस काम चालू आहे। तर प्लीज साहेब मी तुम्हाला विनंती करतो ह्याच्यावरती तुमच्या माध्यमातून लवकर कारवाई करा। आपण आतापर्यंत जे पत्रव्यवहार केलेले आहे कुठल्या विभागाला केलेले आहे? साहेब मी अंधेरी BMC KVS म्हाडा बांडला चांडवली पोलीस स्टेशन नंतर मी हायकोर्टात गेलो। आता आपण तुम्ही दाखवू शकता हो साहेब माझ्याकडे संपूर्ण पेपर आहे बघा। हे पूर्ण अंधेरीचे पेपर आहेत, हे पण म्हाडाचे आहेत, हे हायकोर्टाचे ऑर्डर आहे, हे हे बघा दाखवतो तुम्हाला मी बघा। पहिली हायकोर्टाची ऑर्डर आहे, तुम्ही असे दाखवा बस जास्त ज्या लोकांनी अतिक्रमण केलेली आहे त्या ठिकाणी कंस्ट्रक्शन करत आहेत ते लोक कुठल्या राजकीय पार्टीशी संबंधित आहेत? हो साहेब ते राजकीय पक्षाच्या आहेत ना, BJP तो निलेश नामदेवगुरु वार्ड अध्यक्ष आहे साहेब। म्हणून तो पूर्ण अमित भास्कर साटमच्या आमदारांच्या जीवावरती जास्त तो बिंदास करतो, त्याला कोणच काय करत नाही। करा बोलतो पोलीस चौकी माझ्या हातामध्ये आहे, मला कोण काय करणार। BMC त्याच्या हातामध्ये आहे, बोला मला कोणच काय करू शकत नाही, मी बिंदास काम चालू करणार। आपण जेव्हा पत्रव्यवहार केले त्यावेळी आपल्याला काय अनुभव काय आलेले आपल्याला काही त्यांच्याकडे? साहेब मी पत्रव्यवहार करून पण माझ्याकडे त्यांच्याकडे अजून कुठलीच सर तक्रार होत नाही, मला तसंच कळत नाही सर। BMC आणि संतापूर पोलीस मला वाटत पूर्ण विकले गेलेले आहेत। त्यांच्यावर त्यांनी निलेश नामदेव गुरुवरती मोठी FIR झाली पाहिजे भूमापिया म्हणून। ते कसं काहीच होत नाही, त्यांची माणसं उचलून नेतात संतापूर चौकीवाले आणि 5 मिनिटं सोडतात, पण लगेच काम चालू होतं। तुम्ही सांगितलेलं काय धमक्या बिमक्या? हा साहेब मला वेळोवेळी धमक्या येत आहेत, मला कुठल्या तरी एका लेडीजच्या मार्फत मला फसवण्याची होऊ शकतो किंवा मला कुठली मारपीट होऊ शकते, त्याच्याबद्दल मला साहेब जरा कुठेतरी मला एक मनामध्ये भीती वाटते। त्यांच्या तुम्हाला ज्या मिळालेल्या धमक्याच्या विरोधामध्ये आपण काही पोलिसामध्ये? हा मी साहेब हो मी माझ्या त्याच्याविरुद्ध मी पोलीसमध्ये सांतापूर स्टेशनला तक्रार केलेली आहे। तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंटला शासनाला काय अपील करणार आहात? साहेब बघा त्या जागेवरती अनलिगल जागा आहे, तो आपल्या पूर्ण ताकदीने पूर्ण तो ती पूर्ण जागा कब्जा करण्याच्या पाठी आहे। साहेब मला भीती अशी वाटली की आमदार अमित सारटम आणखी नगरसेवक हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी अनलिगल RCC बांधकाम करत आहेत। हायकोर्टची ऑर्डर मिळून पण त्यात संतकुट चौकी आणखी BMC अजून पण का थांबवत नाही, हे सर मला त्याचं अजून कळतच नाही। काँग्रेस पार्टीचे वाडाध्यक्ष महेंद्र सेलार, आपण बघितलेलं आहे जीव तारा हा एरिया पंचतारांकित एरिया आहे। या ठिकाणी विविध मोठमोठे दिग्गज नेते अभिनेते या ठिकाणी राहतात आणि हा एरिया या ठिकाणी जर जागा घ्यायची म्हटलं तर करोडोच्या घरामध्ये त्याची किंमत असते आणि याच लालसेपोटी या लोकांनी अशा ठिकाणी जी एअरपोर्ट अथॉरिटीची जागा आहे त्या जागेवरती कब्जा करून त्या ठिकाणी कंस्ट्रक्शन करत आहेत।
तर या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सेलार यांनी विविध वेळी कोर्टाला देखील पिटिशन फाईल दाखल केलेली आहे, बीएमसीला देखील पत्रव्यवहार केलेले आहेत, पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केलेले आहे. आता याकडे शासन प्रशासन काय कशा पद्धतीने बघेलं व कशी कारवाई होईल याकडे बघावं लक्ष राहील. कॅमेरामॅन भास्कर सोबत सिद्धार्थ काळे, दिवस सम्राट टाइम्स न्यूज, मुंबई.